की एक वर्षात सोरायसिस पूर्ण बरा होतो का? या प्रश्नाचं उत्तर निश्चित मी सांगेल. पहिलं उत्तर आहे की हो, बरा होऊ शकतो. अर्थात एक वर्षाच्या काळामध्ये दुरुस्त होण्यासाठी आपल्याला काय काय करायचं आहे त्या सगळ्या गोष्टी जर आपण करायला तयार असाल तर निश्चितच एका वर्षात तुमचा सोरायसिस बरा पण होईल आणि आपल्याला निश्चित बऱ्यापैकी फरक जाणवेल, तुम्हाला खात्री होईल. पण यासाठी ज्या गोष्टी कराव्या लागणार आहेत त्या आपण तयार आहात का? तर त्याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की एक वर्ष नियमित औषध उपचार घेणे, एक वर्ष सांगितलेली पथ्य पाळणे, एक वर्ष डॉक्टरांनी जे सांगितलं आहे आहारातले बदल, व्यायाम आणि झोप आणि भरपूर पाणी आणि समतोल आहार या गोष्टी आपण घेतल्यात आणि या वर्षभरामध्ये आपण आपले ताणतणाव व्यवस्थितरित्या मॅनेज केले आणि नियमित औषध घेतले तर निश्चितच एका वर्षात आपला सोरायसिस बरा होऊ शकतो. अर्थात याच्यामध्ये डॉक्टरांकडनं करायचं जे आहे ते फक्त जे डॉक्टर इतरांसाठी करतात तेच तुमच्यासाठी करणार आहे, पण तुम्हाला स्वतः करण्याच्या भरपूर गोष्टी आहेत. या गोष्टी जर आपण करायला तयार असाल तर निश्चितच आपला आजार एका वर्षात बरा होऊ शकतो. आता बऱ्याच वेळेला असा आजार का बरा होत नाही? आता हे बरा कोणाचा होऊ शकतो की ज्या लोकांच्या आजाराची क्रॉनिसिटी म्हणजे किती जुना आहे, समजा अलीकडेच तो डायग्नोज झालेला आहे, नवीन आहे, त्याचं प्रमाण कमी आहे, ते निश्चित होऊ शकतो. पण बरीचशी रुग्ण आमच्याकडे जी येतात ती जी रुग्ण आहेत ती 10 वर्ष 15 वर्ष 20 वर्ष औषध घेतलेली असतात. विशेषतः त्यांनी जी औषधं घेतलेली आहेत ती प्रतिकारशक्ती दाबून टाकणारी घेतली आहेत, स्टेरॉइड्स घेतलेली आहेत, त्याच्यामुळे त्यांची प्रतिकारशक्ती औषधांना प्रतिसाद देत नाही किंवा त्यांचा आजार खूप जास्त प्रमाणात असतो. अशा लोकांना मात्र कितीही आपण प्रयत्न केले तरीसुद्धा तुम्हाला थोडा जास्त काळ लागू शकतो. एक वर्षाच्या जे 2 लागू शकतात किंवा अजून जास्त असेल तर 3 वर्ष लागू शकतात. म्हणून आम्ही सगळ्यांना सांगतो कमीत कमी 1 आणि जास्तीत जास्त 3. अर्थात याच्यामध्ये असं सांगता येणार नाही की जर तुम्ही प्रयत्न केला आणि तुम्ही 100-200% प्रयत्न केलात, तुम्ही डॉक्टरांना सहकार्य केलं तर निश्चितच तुमचा आजार बरा होऊ शकतो. याच्यामध्ये अजून काही असे रुग्ण असतात की ज्या रुग्णांना अतिशय घाई आहे किंवा ज्यांचा आजार भरपूर जास्त प्रमाणात आहे पण त्यांना लवकर दुरुस्त करायचा आहे, अशा रुग्णांसाठी आमच्याकडे एक ॲडव्हान्स ट्रीटमेंट आहे. ॲडव्हान्स ट्रीटमेंट ही प्रगत ट्रीटमेंट आहे, याच्यामध्ये बरेचसे आम्ही बदल केलेले आहेत. अर्थात ही ॲडव्हान्स ट्रीटमेंट जी आहे याचा जो खर्च आहे तो नॉर्मल ट्रीटमेंटच्या 2 पट किंवा 3 पट असू शकतो. याचा अर्थ असा की त्याच्यामध्ये तशा प्रकारचे कष्ट, रिसर्च आणि तशा प्रकारच्या औषधी आणि नुसतंच औषधी नाही तर तशा प्रकारचं तुमच्याकडनं अनेक गोष्टी करून घेतल्या जातात. त्यामुळे आपण आपल्या गरजेनुसार, आपण आपल्या परिस्थितीनुसार आपल्याला हवी ती ट्रीटमेंट निवडू शकतात. अर्थात ही ट्रीटमेंट चांगली, ती ट्रीटमेंट वाईट असं नाही आहे. आपण किती प्रयत्न करत आहात त्याच्यावर आपला आजार दुरुस्त होणं हे शक्य आहे. केवळ डॉक्टरांनी औषध दिलं, मी औषध घेतलं याच्यानेच आजार दुरुस्त होत नाही, तर याला आपण स्वतः आपल्या शारीरिक, मानसिक, इमोशनल याच्यामध्ये जर आपण काही बदल निर्माण केले तर निश्चितच आपल्या आजाराचा कार्यकाळ जवळजवळ 50-60% बरा होऊ शकतो, अन्यथा तो तेवढा वाढू पण शकतो. त्यामुळे आपण लवकर लवकर बरं होण्यासाठी काय करायला पाहिजे, आपली जर तयारी असेल तर आपण 1 वर्षात निश्चित बरे होऊ शकतात. पण आपण तयार आहात का? धन्यवाद.